लक्ष द्या आता. विद्यार्थी मित्रांनो, आपण तिसरी टाईप बघत आहोत, थर्ड टाईप नेगेटिव्हची. याच्या अगोदर आपण दोन टाईपचे उदाहरण सांगितलेले आहेत फॅक्टरायझेशन मेथड मधले. तर लक्षात ठेवा, पहिल्यांदा थर्ड टर्म काय आहे बघायचं. व्हॉट इज द थर्ड टर्म? पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे? मग आता या ठिकाणी थर्ड टर्म बघा काय आहे, निगेटिव्ह आहे. जर पॉझिटिव्ह जर असेल, जर समजा प्लस असेल, तर आपण काय करतो, समोरील चिन्ह देत असतो, म्हणजे याच्या समोरील चिन्ह देत असतो, म्हणजे वजा असेल, बेरीज असेल. जर वजा बघित जर असेल, तर आपण एक चिन्ह बेरजेचं देतो आणि दुसरं त्याच्या विरुद्ध देतो, म्हणजे वजा बाकी देत असतो. हे आपल्याला लक्षात पाहिजे. मग आता मला सांगा, तिसरं पद जे आहे, थर्ड टर्म काय आहे, निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह आहे बघा. मग निगेटिव्ह जर असेल, पहिल्यांदा एम स्क्वेअर जो आहे त्याचा कोएफिशियंट हा 1 आहे. 1 × −30 किती येणार आहे, −30 येणार आहे. याचे आपल्याला फॅक्टर्स पाडायचे. फॅक्टर्स पाडण्याच्या अगोदर आपल्याला साईन दिलं पाहिजे. आताच तुम्हाला सांगितलं होतं, नेगेटिव्ह असेल तर काय करायचं सांगा, मग एक मायनस आणि दुसरा प्लस द्यायचा. नेहमी लक्षात ठेवा, थर्ड टर्म जर निगेटिव्ह साईन असेल तर फर्स्ट टर्म मायनस सेकंड टर्म प्लस द्यायचा. आता याचे फॅक्टर्स काय भेटणार आहेत ते आपण पाहूया. आता याचे फॅक्टर्स काय पडणार आहेत, मग फॅक्टर्स बघा. व्हेरी गुड, बरोबर आहेत अगदी. 30 × 1 करा, 15 × 2 = 30 करा, 10³ = 30 करा. ओके, तिसरं पद वजाबाकीच आहे. बघा, थर्ड टर्म इज अ सबट्रॅक्शन. मग सबट्रॅक्शन म्हणल्यानंतर या दोघांची काय केलं पाहिजे, सबट्रॅक्शन केलं पाहिजे. आता मला सांगा, 30 × 1 गेले, 29 आहे का मिडल टर्मला, नाही. 15 × 2 गेले, 15 × 2 गेले 13 आहेत का, आहे नाहीये. पण 10 × 3 गेले 7 आहे, म्हणजे जोडी कोणती बरोबर आहे नाही सांगा, मग −10 आणि 3 ची येणार आहे. व्हेरिएबल्स कोणता आहे, एम आहे, आणि एम देऊन टाका. बघा, जोडी आपल्याला भेटली. आता जोडी भेटल्यानंतर मिडल टर्मला स्प्लिट करावे. मिडल टर्म इज अ स्प्लिट, म्हणजे जो मिडल टर्मला जो −7 आहे, हा −7 च्या ठिकाणी काय लिहायचं, −10 m आणि +3 m द्यायचं. मग लिहून टाकूया. बघा, एम स्क्वेअर मिडल टर्म स्प्लिट करून आपल्याला काय करायचं आहे, हे दोन्ही लिहायचे आहेत. मग लिहून टाकूया, −10 m +3 m −30 m, 30 = 0 आले. मिडल टर्मला आपण स्प्लिट करून −10 m +3 m लिहिले, जे रूट्स भेटलेले आहेत आपण ते लिहिलं, जे फॅक्टर्स भेटलेले आहेत आपण ते फॅक्टर्स आपण लिहिलेले आहे. आता मला सांगा, 2 × 2 गट तयार करा, म्हणजे पहिल्यांदा या दोघांचा गट तयार करा आणि दुसरा गट आहे या दोघांचा करा. गट तयार केल्यानंतर, ग्रुप्स तयार केल्यानंतर कॉमन काढा. कॉमन काय निघेल सांगा, पहिल्या दोघातून कॉमन हा, इथं एम स्क्वेअर आहे आणि इथं एम आहे, म्हणजे दोघांमध्ये 1 m कॉमन आहे.
ओके मग दोघांमध्ये एक एक कॉमन असेल तर एक एम बाहेर निघाला. यम कॉमन निघाला. ब्रॅकेट्स मध्ये काय राहील बघा, एम स्क्वेअर मधला एक एम बाहेर आला म्हणजे ब्रॅकेट्स मध्ये काय राहील मग, यम मायनस 10. एम स्क्वेअर मधला एम बाहेर आला म्हणजे इथे एक एम राहिला आणि इथला एम बाहेर आलेला आहे आणि राहिला -10. आता सेकंड जो आहे स्मॉल नंबर कोणता आहे, 3 आहे का -30 आहे, तर 3 आहे म्हणजे तो +3 काढा. कॉमन इज +3. तर ब्रॅकेट्स मध्ये काय लिहायचं, फर्स्ट जो ब्रॅकेट लिहिलाय तो ऍज इट इज लिहा. एम -10 इज इक्वल टू 0 लिहिलं. आता दोन ब्रॅकेट सेम आहेत, दोन सारखेच म्हणजे इथे एम -10 आहे. अरे बघा इथं एम -10 आहे आणि इथं एम -10 आहे. मग या दोन्ही ब्रॅकेट्स पैकी एक ब्रॅकेट घ्या म्हणजे एम -10 आणि इथं एम +3 आहे म्हणजे गट तयार करा. एम +3 चा ब्रॅकेट तयार केला इज इक्वल टू 0. एम -10 आणि एम +3 इज इक्वल टू 0 देऊन टाका. एम -10 इज इक्वल टू 0 आणि सेकंड मध्ये पण लिहा एम +3 इज इक्वल टू 0 देऊन टाका. म्हणजे हा मायनस आहे तो तिकडे गेल्यानंतर काय होईल, प्लस. एम इज इक्वल टू 10 आणि हा सुद्धा प्लस आहे तिकडे जाऊन काय होईल, मायनस. म्हणजे एम इज इक्वल टू -3. एम इज इक्वल टू -3.